देशातील नामांकित मेडिकल व लाइफस्टाइल रिटेल चेन वेलनेस फॉरएवर सुपरमार्केट आता आपल्या पुलुस मध्ये सौंदर्य प्रसाद ने बेबी केयर मेडिसिन असे भव्य दालन। औषधे खरेदीवर 15% पर्यंत भरघोस सूट, तर औषधे आणि दैनंदिन वस्तूंवर आकर्षक ऑफर्स, रक्षाबंधन गिफ्ट सह खरेदीवर खास कूपन। दिवस आणि रात्र सेवा देणारे भारतातील लाखो ग्राहकांच्या पसंतीस खरे उतरलेले यावत वेलनेस फॉरएवर स्टोअर नवीन बस स्थानक जवळ बँक ऑफ बडोदाच्या बाजूला पुलुस। जलद घरपोच सेवेसाठी संपर्क 91 72 71 20 05 आणि 91 72 71 20 06। कुंडलीतील नागोबा देवालयासाठी राखीव जागेवरील अतिक्रमणे काढून संबंधित जागा नाभिक समाजाला द्यावी या मागणीसाठी पलूस तहसील कार्यालयासमोर पलूस शहरातील मुख्य चौकात जिल्हाभरातून आलेल्या नाभिक समाज बांधवांकडून मुंडन आंदोलन करण्यात आले, तर कुंडल शहर नाभिक समाजाच्या वतीने बेमुदत सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले हे पलूस तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून उपोषणाच्या चौथ्या दिवशीही सकारात्मक तोडगा न निघाल्याने पलूस तालुका नाभिक समाजाच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील सलून दुकाने बंद ठेवून आज शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले। आज नाभिक संघटनेच्या अतिक्रमण जागेसाठी गेले 4 दिवस झाले, आज माझं उपोषण चालू आहे तहसील कार्यालयाच्या बाहेर। पण पलूचे तहसीलदार असतील, गटविकास अधिकारी असतील, प्रशासक कुंडलचा असेल, त्यांनी वेळ काढूपणा चालू केला आहे। ती जागा द्यायची नाही असं त्यांच्या डोक्यात आहे, पण ही तहसील कार्यालय असेल, बाकीचे अधिकारी असतील, ते गेंदेडच्या कातडे जायचे, कुठेतरी त्यांना न्याय द्यायचा नाही आम्हाला। पण आज पलूस तालुका नाभिक संघटनेच्या वतीनं कुंडलच्या वतीनं आज मुंडन आंदोलन करण्यात आलं का, तर त्यांना जागा अजून सोडना झालीत प्रशासन। माझी विनंती आहे प्रशासनाला की ताबडतोब ही जागा खुली करून ताबडतोब तो नागोबा जो समाजाचा आहे नाभिक संघटनेचा तो तात्काळ तिथं ठेवण्यात यावा, म्हणून आज ही वेळ आज नाभिक संघटनेवर आली मुंडन आंदोलन करण्याची। पण मी प्रशासन पलूस असेल, तहसीलदार असेल, गटविकास अधिकारी असेल, त्यांना इशारा देतोय, आज जर नाही मिटलं 4 वाजेस्तोवर तर उद्या सांगली जिल्हा बंदची हाक होईल आणि पुढे काय आंदोलन चिघळेल मला माहीत नाही। प्रशासनाला मी विनंती करतोय, आज माझा आज 4th दिवस आहे, अन्नाचा कण नाही पोटामध्ये, पण मी त्यांना विनंती करतोय, आज जर मला बरं वाईट काय झालं तर सगळा पलूस तालुका लक्ष देऊ नये, पण इथून पुढे जर नाही मिटलं आज 5 वाजेस्तोवर तर सांगली जिल्हा बंद होईल आणि नागोबा समाजाची जागा तात्काळ त्यांनी आजच्या आज सोडा, 4 वाजेस्तोवर अतिक्रमण करण्यात यावं। तहसीलदार साहेबांना मी विनंती करतोय हात जोडून, साहेब माझ्याकडे बघा, नसेल तर आंदोलन चिघळलं जाईल आणि हा इशारा आहे माझा, उद्या सांगली जिल्हा बंद होईल, परत महाराष्ट्र बंद होईल नाभिक संघटनेकडे, एवढाच इशारा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महा।